मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मॅथ संगरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण संभाव्यता हे जे आपलं प्रकरण आहे या प्रकरणाला अगदी पाच मिनिटामध्ये काही ट्रिक्स न कसं लक्षात ठेवता येईल तर ते बघणार आहे बट त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच एक तुमच्यासाठी मी काल एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला होता की जर समजा आपल्या सगळ्या विषयाची जर प्रॅक्टिस व्हायची असेल आपल्याला जर प्रॅक्टिस पेपर व्हिडिओज आणि लाईव्ह लेक्चर जर मिळवायचे असतील तर आपल्यासाठी अनअकॅडमीनं एक खास ऑफर दिली की जी समजा दोन हजार पाचशे रुपये जर तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत जर हे घेतलं तर फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व काही मिळणार आहे आता सर्व काही म्हणजे नेमकं काय मिळेल यामध्ये तर मित्रांनो यामध्ये नववी आणि दहावीसाठी ते लाईव्ह लेक्चर्स तर असतीलच सोबत ॲडिटेड व्हिडिओसुद्धा आहेत आणि काही प्रॅक्टिस पेपरसुद्धा आहे तर हे सगळं तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे नव्याण्णव रुपये एक महिन्यासाठीचं ते सबस्क्रिप्शन असणार आहे आणि सोबतच हे नववी आणि दहावीसाठी नाही आहे तर जे नीटची तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा आहे एम पी एस सी यू पी एस सीचे क्लासेससुद्धा सुद्धा या अकॅडमीवर आहेत की जे आता जर तुम्ही यूज केलं समजा आता हा जो कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय एम एच वन आहे ना यम कॅपिटल एच कॅपिटल आणि वन तर हे जर तुम्ही अप्लाय केलं तर जो दोन हजार पाचशे रुपयाचा कोर्स आहे तर तो, तो फक्त तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे तर हे नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता चला आता आपण संभाव्यता नावाचं जे प्रकरण आहे आपलं तर त्याकडे येऊया चला बघा सर्वात अगोदर तर तुम्हाला संभाव्यतेमध्ये लक्षात ठेवायचे ते काही प्रयोग जसं की समजा नान आपल्याला माहिती आहे एक नान दोन नान आणि तीन नानी असे तीन प्रयोग आपल्याला दिलेले आहेत आपण याला कॉईन म्हणत असतो सेमीवाले लक्षात ठेवा कॉईन तर हे जे कॉईनचे एक्सपेरिमेंट आहे मित्रांनो तर ते तीन एक्सपेरिमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे जर आपण एक नाणं घेतलं म्हणजे एक कॉईन जर आपण घेतला एक नाणं एक नाणे जर आपण फेकले तर आता हे नाण्याचा प्रयोग आपण करतोय सध्या तर एक कॉईन जर आपण घेतला कॉईन तर याच्यासाठी जो नमुना अवकाश येत असतो तर त्या नमुना अवकाशामध्ये जे घटक असतात तर त्यांची संख्या किती असते किती असते तुम्हाला सुद्धा माहिती आहे तर दोन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एका नाण्यासाठी जे नमुना अवकाश आहे तर ते आहे यच कॉमा टी ओके जर आपण हे दोन नाणे केले मित्रांनो आपण जर हे दोन नाणे घेतले टू कॉईन्स घेतले तर नमुना अवकाश किती येतो तर चार येतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता याचऐवजी जर आपण थ्री कॉईन्स केले म्हणजे तीन नाणे जर केले आपण तर तर नमुना अवकाश किती येतो तर एट येतोय तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एन ऑफ एस इज इक्वल टू एट नमुना अवकाश मीन्स काय तर सॅम्पल स्पेस तर हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं नाण्यांसाठी म्हणजे कॉईनसाठी आता नेक्स्ट जे दुसरं जे आहे तो ते नेमकं कोणतं तर ते सुद्धा खूप सोपं आहे आपण काय करूया तर जो एक्सपेरिमेंट आहे तर तो आहे फासा मीन्स डायचा तो एक्सपेरिमेंट आहे डायसचा एक्सपेरिमेंट आहे फासा आता जर आपण एक फासा जर घेतला एक फासा तर एक फाशासाठी नमुना अवकाश जो येतो तर तो, तो तुम्हाला सुद्धा माहिती आहे किती येणार नमुना अवकाश यस राईट एक पासून तर सहा पर्यंत पण आता एक पासून सहापर्यंत नमुना अवकाश म्हणजे कि किती आला एन एन ऑफ एस जी येते तर ती एक येते सिक्स या ठिकाणी टू आलं होतं एक आणण्यासाठी आणि फाशासाठी किती येते तर सहा येते आणि जर टू डाईज आपण घेतले टू डाईज जर आपण सोबत सोबत घेतले दोन फासे जर आपण सोबत घेतले तर नमुना काश्मीर सॅम्पल स्पेस जो आहे तर तो किती होत असतो थर्टी सिक्स छत्तीस होतो तर हे तुम्हाला या प्रकरणामध्ये लक्षात ठेवायचं आहे पुढचं नेमकं काय अजून का काय या प्रकरणामध्ये तर या प्रकरणामध्ये आहे मित्रांनो कॅट मीन्स काय प्लेइंग कार्ड्स ओके पत्त्यांचे काय एक्सप्रेंड दिलेले तर पत्त्यांच्या एक्सप्रमेंटमध्ये टोटल कार्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत टोटल कार्ड्स किती असतात हे तुम्हालासुद्धा माहिती मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा ठीक आहे ना आता सोबतच आपण अजून काय शिकलो या प्रकरणामध्ये पत्त्यांच्या कॅटमध्ये जे आपण कलर डिवाईड करतो तर ते किती कलरमध्ये ते पत्ते डिवाईड होतात तर सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये उत्तर मला अपेक्षित तुमचं नक्कीच तुम्ही हे सर्व सांगणार आहे चला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका